मी अधिवेशनामध्ये आम्ही बोललो होतो, ही योजना जाहीर करण्याची प्रसंग जेव्हा आला याचा अर्थ सरकारला रिझल्ट चांगला नाही हे कळलेलं आहे. त्यामुळे आम्ही सांगलो 10 HP चं तुम्ही हे करा, 7च का करताय? या बऱ्याच योजना आहेत, पण त्या योजनेला पैशाचे, आजच्या घडीला पैसे तर तुम्ही, मी मगाशी सांगितलेलं आहे, तुम्ही कर्मचाऱ्यांच्या पगारापासून आत्ता जिल्हा परिषद बांधकाम विभागामध्ये किती किती वर्षाचे पैसे ना बाकी बघा. योजना ह्या केल्यानंतर सुद्धा आजचं वातावरण महाराष्ट्रामध्ये पोषक नाही, महाविकास आघाडीलाच पोषक आहे, युतीला नाही. त्यामुळे त्यांचा प्रयत्न चाललेला आहे, कदाचित विशेष अधिवेशन करून कर्जमाफीचा सुद्धा प्रस्ताव येऊ शकतो. त्यांना निवडणूक कोणत्याही परिस्थितीत जिंकायच्या या पद्धतीने मग लोकांना काय करता येतं का? परंतु तसं वातावरण नाही. त्यांनी योजना केल्या त्या प्रत्यक्षात त्यांना आत्ताचं बघायचं आहे, पुढचं काय होईल ते बघू, असं परिस्थिती असल्यामुळे ते सध्या धडाधड निर्णय घेत आहेत.